बातमी जळगावमधलं. जळगावमध्ये 6 वर्षांच्या बालिकेवरती अत्याचार करून तिची हत्या झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढत दगडफेकसुद्धा केली. तसंच या आरोपीला ताब्यात देण्याची मागणी जमावाची होती. या दगडफेकीच्या घटनेत काही पोलीसही जखमी झाले. या पोलिसांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन यांनीसुद्धा फोनवरनं या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणा, जखमी आणि प्रशासकीय यंत्रणेकडनं माहिती मागवून घेतली आणि आवश्यक त्या सूचनाही दिल्यात. काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती. त्या घटनेतील आरोपी आपल्या पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं. त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशनसमोर जमलेला होता. तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोहोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे. सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत. त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही. प्रत्येक जण अरेस्ट होईल त्याच्यामधला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.